आता आपण प्रश्नसंचामधील काही उदाहरणं सोडवूया प्रश्न एक पी केंद्र असलेल्या वर्तुळात जिवा ए बी ही स्पर्शिकेला समांतर असून स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला तिच्या मध्यबिंदूत छेदते जर ए बी बरोबर बारा तर वर्तुळाची त्रिज्या काढा पक्ष आहे जिवा ए बी समांतर स्पर्शिका सी डी ए बी बरोबर बारा काढायचं आहे वर्तुळाची त्रिज्येची लांबी किती उकल सीडी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे पीएम बरोबर पीबी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्रिज्येच्या बाह्य टोकाशी काढलेली स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणून पीएम लंब स्पर्शिका सीडी बिंदू एम मध्ये जिवा एबी समांतर स्पर्शिका सीडी दिलेला आहे दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असणारी रेषा दुसऱ्या रेषेलाही लंब असते म्हणून रेख पीओ लंब जीवा एबी आता एबी बरोबर बारा म्हणून ओबी बरोबर बारा छेद दोन बरोबर सहा कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो समजा पी बरोबर पीबी बरोबर आर म्हणून पी ओ बरोबर आर छेद दोन त्रिकोण पीओबी या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार पीबी वर्ग बरोबर पी ओ वर्ग अधिक ओबी वर्ग आर वर्ग बरोबर आर छेद दोनचा कंस वर्ग अधिक सहाचा वर्ग आर वर्ग बरोबर आर वर्ग छेद चार अधिक छत्तीस म्हणून चार आर वर्ग वजा आर वर्ग छेद चार बरोबर छत्तीस म्हणून तीन आर वर्ग बरोबर छत्तीस गुणिले चार म्हणून आर वर्ग बरोबर छत्तीस गुणिले चार छेद तीन म्हणून आर वर्ग बरोबर अठ्ठेचाळीस म्हणून आर वर्ग बरोबर सोळा गुणिले तीन म्हणून आर बरोबर चार वर्ग मुळात तीन सेंटीमीटर प्रश्न क्रमांक दोन पी आणि क्यू केंद्र असलेली दोन वर्तुळं परस्परांना बाहेरून बिंदू टी मध्ये स्पर्श करतात रेख बी डी हा क्यू केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाचा व्यास आहे रेषा बी ए ही सामायिक स्पर्शिका असून दुसऱ्या वर्तुळाला मध्ये स्पर्श करते सिद्ध करा की बिंदू डी टी आणि ए हे एक रेषीय बिंदू आहेत पक्ष पी आणि क्यू केंद्र असलेली वर्तुळं परस्परांना बाहेरून टी बिंदूत स्पर्श करतात क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास बी डी आहे रेषा बी ए ही सामायिक स्पर्शिका बी आणि ए मध्ये स्पर्श करते सिद्ध करायचं आहे डी टी ए हे एक रेषीय बिंदू आहेत रचना टी बिंदूतून रेषा टी सी ही दोन्ही वर्तुळाची सामायिक स्पर्शिका काढली सिद्धता कोण ए टी बी बरोबर नव्वद अंश कारण तो अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आहे हे विधान एक रेख सी ए बरोबर रेख सी टी कारण या पी केंद्र वर्तुळाच्या सी बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंड आहेत म्हणून कोन सी टी ए बरोबर कोण सीएटी कारण हे समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण आहेत हे विधान दोन त्रिकोण सीबीटीमध्ये सीटी बरोबर सीबी या क्यू केंद्रवर्तुळाच्या सी बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत म्हणून कोन सीटीबी बरोबर कोन सीबीटी कारण हे समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण आहेत हे विधान तीन कोन सीटीए अधिक कोण सीटीबी बरोबर कोण एटीबी कारण कोणाच्या मापाच्या बेर्जेचे गृहितक हे विधान चार त्रिकोण मध्ये कोण एटीबी अधिक कोण बी एटी अधिक कोण ए बरोबर एकशे ऐंशी अंश यात कोण बी एटी म्हणजेच कोण सीएटी आणि कोण एबीटी म्हणजेच कोण सीबीटी हे त्रिकोणाचे कोण आहेत हे विधान पाच म्हणून कोण सीटीए अधिक कोण सीटीबी अधिक कोण सीएटी अधिक कोण सीबीटी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान चार आणि पाच वरून हे विधान सहा म्हणून कोण सीटीए अधिक कोण सीटीए अधिक कोण सीटीबी अधिक कोण सीटीबी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान दोन तीन आणि वरून म्हणून दोन कोन सीटीए अधिक दोन कोन सीटीबी बरोबर एकशे ऐंशी अंश हे विधान सात आहे दोन्ही बाजूंना दोन्ही भागून मिळतं कोण सीटीए अधिक कोण सीटीबी बरोबर नव्वद अंश विधान चार आणि वरून हे विधान आठ म्हणून कोण एटीबी अधिक कोण बीटीडी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान एक आणि वरून कोण एटीबी आणि कोण बीटीडी हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून टी डी आणि ए हे एक रेषीय बिंदू आहेत प्रश्न क्रमांक तीन आकृतीमध्ये ए बिंदूमध्ये स्पर्श करणारी दोन आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत एम केंद्रबिंदू असणाऱ्या लहान वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जातं बिंदू मधून जाणारी लहान वर्तुळाची स्पर्शिका मोठ्या वर्तुळाला डी <Dी> मध्ये छेदते तर सीडी काढा पक्ष एम ए ही लहान वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे लहान वर्तुळ हे मोठ्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू एन मधून जातं सी बिंदूतून लहान वर्तुळाला काढलेली स्पर्शिका मोठ्या वर्तुळाला डी बिंदू छेदते आपल्याला काढायचं आहे सीडी ची लांबी रचना एडी जोडलं उकल एम ए बरोबर एन एम बरोबर लहान वर्तुळाच्या त्रिज्या बरोबर पाच सेंटीमीटर दिलेली आहे एन ए बरोबर एन एम अधिक एम ए बरोबर पाच अधिक पाच बरोबर दहा सेंटीमीटर एन मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर एन ए बरोबर एन सी बरोबर दहा सेंटीमीटर म्हणून सी एम बरोबर सी एन अधिक एन एम बरोबर दहा अधिक पाच बरोबर पंधरा सेंटीमीटर सी डी ही लहान वर्तुळाची पी बिंदूतील स्पर्शिका आहे म्हणून एम पी लंब सी पी कारण ही त्रिज्येच्या बाह्य टोकातून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका आहे म्हणून त्रिकोण सीपीएम या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार सीपी वर्ग बरोबर सीएम वर्ग वजा पी वर्ग बरोबर पंधराचा वर्ग वजा पाचचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस वजा पंचवीस बरोबर दोनशे सीपी बरोबर दहा वर्ग, वर्ग मुळात दोन सेंटीमीटर त्रिकोण सीडीए आणि त्रिकोण मध्ये कोन डीसीए एकरूप कोण पीसीएम कारण हा सामायिक कोन आहे कोन सीडीए बरोबर कोन सीपीएम प्रत्येकी नव्वद अंशाचा आहे म्हणून त्रिकोण सीडीए समरूप त्रिकोण सीपीएम समरूपता कसोटीनुसार म्हणून सीपी छेद सीडी बरोबर छेद सीए या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू यात किंमती घालून मिळतं दहा वर्गमुळात दोन छेद सी डी बरोबर पंधरा छेद वीस म्हणून सी डी बरोबर दहा वर्गमुळात दोन गुणिले वीस छेद पंधरा म्हणून सीडी बरोबर चाळीस वर्गमुळात दोन छेद तीन सेंटीमीटर आता प्रश्न क्रमांक चार काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी बरोबर नव्वदंश त्रिज्या आर असलेलं वर्तुळ त्रिकोणात आंतरलिखित केलेलं आहे ए बी आणि सी या अनुक्रमे बाजू बी सी एसी आणि एबीच्या लांबी आहेत तर सिद्ध करा दोन आर बरोबर ए अधिक बी वजा सी पक्ष कोन एसी बी बरोबर नव्वदंश त्रिकोणात अंतर्लिखित केलेल्या वर्तुळाची त्रिज्या आर आहे बाजू ए बी ए सी आणि बी सी यांच्या लांबी अनुक्रमे ए बी सी आहेत सिद्ध करा की दोन आर बरोबर ए अधिक बी वजा सी सिद्धता ओ आर लंब सी बी कारण या बाह्य बाह्यटोकातून काढलेल्या स्पर्शिका आहेत ओपी लंब लंब सी म्हणून मापकोन माप 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 ओ आर सी बरोबर मापकोन ओपीसी बरोबर नव्वद अंश हे विधान एक मापकोन एसीबी बरोबर नव्वदंश हे पक्षात दिलेलं आहे म्हणून मापकोन पीसीआर बरोबर नव्वद अंश हे विधान दोन म्हणून मापकोन पी ओ आर बरोबर नव्वद अंश हे विधान एक आणि दोन वरून ओपी बरोबर ओ आर बरोबर आर हे पक्षात दिलेलं आहे म्हणून चौकोन पी सी आर ओ हा चौरस आहे कारण त्याच्या लगतच्या बाजू एकरूप असून त्याचा प्रत्येक कोन काटकोन आहे म्हणून पी सी बरोबर सी बरोबर आर आता बी आर बरोबर बी क्यू कारण या वर्तुळाच्या बी बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत एक्यू बरोबर ए कारण वर्तुळाच्या ए बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत हे विधान तीन ए सी बरोबर बी सी बी बरोबर ए आणि ए बी बरोबर सी हे पक्षात दिले आहे हे विधान चार म्हणून आर बी बरोबर ए वजा आर बरोबर क्यू बी आणि ए पी बरोबर बी वजा आर बरोबर ए क्यू विधान तीन आणि वरून म्हणून ए बी बरोबर ए क्यू अधिक क्यू बी यात किंमती घालून मिळतं सी बरोबर बी वजा आर अधिक ए वजा आर सी बरोबर ए अधिक बी वजा दोन आर म्हणून दोन आर बरोबर ए अधिक बी वजा सी हे सिद्ध होतं आता प्रश्न क्रमांक पाच जर चक्रीय चौकोनाचे लगतचे कोण एकरूप असतील तर सिद्ध करा की चौकोनाच्या समोरासमोरील बाजूची एक जोडी एकरूप असते आणि दुसरी बाजू समांतर असते म्हणजेच चक्रीय चौकोन ए बी सी मध्ये कोन ए बी सी एकरूप कोन बी सी डी सिद्ध करा बाजू डीसी एकरूप बाजू ए बी आणि बाजू ए डी समांतर बाजू बी सी पक्ष आहे चौकोन ए डी हा चक्रीय चौकोन आहे कोण ए बी सी एकरूप कोण बीसीडी सिद्ध करायचा आहे बाजू डी सी एकरूप बाजू ए बी एडी समांतर बी सी रचना बाजू ए बी समांतर रेख डीई काढली तेव्हा ई हा बिंदू बी आणि सी बिंदूच्या दरम्यान आहे सिद्धता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात म्हणून कोन ए अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे विधान एक कोन बी एकरूप कोन सी पक्ष हे विधान दोन म्हणून कोन ए अधिक कोन बी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान एक आणि वरून म्हणून बाजू एडी समांतर बाजू बी सी समांतर रेषांची आंतरकोन कसोटी बाजू ए बी समांतर बाजू डीई e, या रचनेमुळे म्हणून चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून ए बी बरोबर डीई e, समांतरभुज चौकोनाच्या भुजा. हे विधान तीन कोन बी एकरूप कोण डीई सी e, हे विधान चार कारण हे संगत कोण आहेत म्हणून कोण सी एकरूप कोन डीई सी विधान दोन आणि वरून म्हणून डीई बरोबर डी सी समद्विभुज त्रिकोणाच्या व्यत्यासानुसार हे विधान पाच म्हणून ए बी बरोबर डी सी विधान तीन आणि वरून म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू डी सी आता प्रश्न क्रमांक सहा सिद्ध करा चक्रीय चौकोनाच्या कोनांच्या दुभाजकांनी तयार होणारा चौकोन चक्रीय चौकोन असतो दिलेला आहे ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे चौकोन ए बी सी च्या कोनांचे दुभाजक चौकोन पी क्यू आर एस तयार करतात आपल्याला सिद्ध करायचं आहे चौकोन पी क्यूआरएस हा चक्रीय चौकोन आहे सिद्धता त्रिकोण पीडीए मध्ये माप कोन डीपीए अधिक माप कोण PDA, अधिक माप कोण PAD बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते किरण डीपी आणि किरण एपी हे अनुक्रमे कोण एडीसी आणि कोण डीएबीचे चे दुभाजक आहेत म्हणून मापकोन डीपीए अधिक एक छेद दोन मापकोन एडीसी अधिक एक छेद दोन मापकोन डी ए बी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून मापकोन डीपीए बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एक छेद दोन गुणिले कंसात मापकोन एडीसी अधिक मापकोन डीएबी हे विधान एक म्हणून मापकोन डीपीए बरोबर मापकोन एस पी क्यू परस्पर विरुद्ध कोन हे विधान दोन म्हणून विधान एक आणि दोन वरून मापकोन एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी वजा एक छेद दोन कंसात मापकोन एडीसी अधिक मापकोन डीएबी हे विधान तीन याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की माप मापकोन क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश आँश, वजा एक छेद दोन गुणिले कंसात माप कोन बी अधिक माप कोन सी हे विधान चार चौकोनाच्या कोनांच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश असते म्हणून माप कोन एडीसी अधिक माप कोन डीएबी अधिक माप कोन एबीसी अधिक माप कोन बी सी डी बरोबर तीनशे साठ अंश हे विधान पाच म्हणून कोन एस पी क्यू अधिक मापकोन एसआर क्यू बरोबर तीनशे साठ अंश वजा एक छेद दोन गुणिले तीनशे साठ अंश विधान तीन चार आणि पाचवर बरोबर तीनशे साठ अंश वजा एकशे ऐंशी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून माप पी क्यू अधिक माप मापकोन क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश चौकोन PQRS आर सम्मुख कोन कोण पूरक आहेत म्हणून चौकोन पी क्यूआरएस हा चक्रीय चौकोन आहे आता प्रश्न क्रमांक सात समद्विभुज त्रिकोण पी मध्ये कोन पी बरोबर पन्नास अंश बिंदू क्यू आणि आर मधून जाणारं वर्तुळ पीक्यूला एस मध्ये आणि ला छेत्त। पी टी मध्ये छेदत बिंदू एस आणि टी जोडले आहेत तर कोण टी काढा दिलेला आहे त्रिकोण क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण आहे कोन पी बरोबर पन्नास अंश काढायचं आहे कोण टी उकल त्रिकोण क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून बाजू क्यू एकरूप बाजू पी आर कोण पीक्यूआर एकरूप क्यू, पी क्यू? समद्विभुज त्रिकोणाच्या व्याख्येनुसार हे विधान एक म्हणून कोन, कोन पी आर अधिक माप आर क्यू अधिक माप कोन क्यू पी आर बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या कोनांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून मापकोन पीक्यू आर अधिक मापकोन पीक्यू आर अधिक पन्नास बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून दोन मापकोन पीक्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पन्नास म्हणून दोन मापकोन पीक्यू आर बरोबर एकशे तीस अंश म्हणून मापकोनंतर पीक्यू आर बरोबर पासष्ट अंश बरोबर मापकोन पी आर क्यू म्हणून चौकोन एसक्यू आर टी हा चक्रीय चौकोन माप आहे मापकोन क्यू अधिक मापकोन क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख माप कोन आहेत म्हणून मापकोन टी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी वजा मापकोन क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पासष्ट अंश मापकोन टी एस क्यू बरोबर एकशे पंधरा अंश माप मापकोन पीएसटी अधिक माप कोन टी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज म्हणून माप कोन पी एस टी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा मापकोन टी माप मापकोन पीएसटी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पंधरा अंश मापकोन पीएसटी बरोबर पासष्ट अंश आता प्रश्न क्रमांक आठ चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे बिंदू डी ए आणि बी मधून जाणारं वर्तुळ BC, ले ले बीसी वाढवलेल्या ला बिंदू पी मध्ये छेदत तर सिद्ध करा डीसी बरोबर डीपी पक्ष चौकोन ए हा समांतरभुज चौकोन आहे सिद्ध करायचं आहे डी सी बरोबर डीपी सिद्धता चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे पक्ष चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचा कोना गुणधर्मानुसार कोन डीपीसी बरोबर कोन डी परंतु कोन डी बरोबर कोन डी सी बी म्हणजेच कोन डी हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत म्हणून कोन डीपीसी बरोबर कोन डी विधान एक आणि दोन वरून म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या व्यत्यासानुसार डीसी बरोबर डीपी आता प्रश्न क्रमांक नऊ चक्रीय चौकोन ए बी विरुद्ध कोण ए आणि चे दुभाजक वर्तुळाला अनुक्रमे पी आणि मध्ये छेदतात तर सिद्ध करा पी क्यू हा वर्तुळाचा व्यास आहे पक्ष चौकोन ए हा चक्रीय चौकोन आहे ए पी हा चा कोन दुभाजक आणि सी क्यू हा बी चा कोन दुभाजक आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे रेख पीक्यू हा वर्तुळाचा व्यास आहे सिद्धता कोन ए अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन म्हणून एक छेद दोन माप कोन ए अधिक H माप C एक छेद दोन मापकोन सी बरोबर नव्वदंश हे विधान एक म्हणून माप डी एपी अधिक माप मापकोन क्यू बरोबर नव्वदंश हे विधान दोन कोण डीएपी बरोबर कोण डी कारण हे एकाच कंसात आंतरित असलेले कोण आहेत हे विधान तीन विधान दोन आणि तीनवरून कोन डीसीपी अधिक माप कोन क्यू बरोबर नव्वद अंश म्हणून मापकोन डीसीपी अधिक मापकोन क्यू बरोबर मापकोन क्यू कारण कोनाच्या मापांचा बेरीज गुणधर्म म्हणून मापकोन पीसीक्यू बरोबर नव्वद अंश म्हणून मापकंस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कंस क्यू हे अर्धवर्तुळ आहे म्हणून PQ हा वर्तुळाचा व्यास आहे आता प्रश्न क्रमांक दहा दोन वर्तुळं परस्परांना बिंदू ए आणि मध्ये छेदतात बिंदू ए आणि बी मधून जाणाऱ्या छेदिका वर्तुळांना बिंदू सी डी आणि एम आणि मध्ये छेदतात तेव्हा सिद्ध करा की सी एम समांतर डी एन पक्ष दोन वर्तुळं परस्परांना ए आणि मध्ये छेदतात सी आणि एम या सरळ रेषा आहेत आपल्याला सिद्ध करायचं आहे सी समांतर डी सिद्धता चौकोन सी एम बी ए हा चक्रीय चौकोन आहे कारण चक्रीय चौकोनाच्या व्याख्येनुसार विधान एक म्हणून कोन सी एम बी बरोबर कोण बी कारण चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोण हा त्याच्या संलग्न आंतरकोनाच्या कोणाच्या समुखकोनाशी एकरूप असतो हे विधान दोन कोण बीए डी अधिक कोण बीएनडी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। चक्रीय चौकोनाच्या सम्मुखकोनाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते विधान दोन आणि तीनवरून कोन सी एम बी अधिक कोण बीएनडी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। म्हणून सी एम समांतर डी एन समांतर रेषांच्या आंतरकोन कसोटीनुसार आता एक दृष्टिक्षेप वर्तुळाची स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदणारी रेषा असते वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असणारी रेषा असते आणि उलटपक्षी जी रेषा त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असते ती वर्तुळाची स्पर्शिका असते वर्तुळावरील प्रत्येक बिंदूतून जाणारी एक आणि एकच स्पर्शिका असते वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका असतात आणि संबंधित स्पर्शिका खंडाची लांबी सारखी असते दोन वर्तुळांना एकच सामायिक बिंदू असतो आणि या सामायिक बिंदूतून दोन्ही वर्तुळांना सामायिक स्पर्शिका असतात तसंच या वर्तुळांचे दोन्ही केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक बिंदू हे एक रेषीय असतात लघुकंसाचं माप हे त्यानं केंद्रबिंदूशी आंतरित केलेल्या कोणाच्या मापाइतकं असतं कंसाने आंतरलिखित केलेल्या कोणाचं माप हे त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोण आणि अर्धवर्तुळाने वर्तुळावरील बिंदूपाशी आंतरित केलेला कोन काटकोन असतो जर चौकोनाचे विरुद्ध कोन एकमेकांना पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो आणि उलट पक्षी सुद्धा असतो स्पर्शिका छेदिका प्रमेय आणि त्याचा व्यत्यास वर्तुळाची एक छेदिका आणि त्या छेदिकेला वर्तुळावरील बिंदू छेदणारी रेषा विचारात घ्या तसंच त्या रेषेने आणि छेदिकेने समाविष्ट केलेल्या जीवेशी केलेला कोन नेहमी विचारात घ्या जर दिलेली रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका असेल तर या कोणाचं माप हे छेदिकेने समाविष्ट केलेल्या जीवेने एकांतर खंडात आंतरित केलेल्या कोणाच्या मापाइतकं असतं आणि उलट पक्षी सुद्धा सत्य असतं छेदणाऱ्या छेदिकांचा छेदिका आणि स्पर्शिकेचा गुणधर्म जर दोन छेदिका वर्तुळाच्या आंतरभागात किंवा बाह्य भागात छेदत असतील तर एका छेदिकेपासून मिळणाऱ्या रेषाखंडानी तयार झालेल्या आयताचं क्षेत्रफळ हे दुसऱ्या छेदिके स्पर्शिकेपासून मिळणाऱ्या रेषाखंडानी तयार झालेल्या आयताच्या क्षेत्रफळा एवढं असतं